एकेकाळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य असणारे इंजिनियर बाजीराव दराडे यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर घड्याळाला रामराम ठोकून मातोश्रीवर जाऊन त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत शिवबंधनात अडकून शिवसेनेत प्रवेश केला आहे. मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधनात अडकून केवळ बाजीराव दराडे यांनी स्वतःच नाही तर त्यांचे सर्व युवा कार्यकर्ते, आढळा विभागातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तरुण मित्रमंडळ आणि इतर ग्रामस्थांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, तालुका शिवसेना प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, नितीन नाईकवाडी, शहर प्रमुख युवासेना, तालुका प्रमुख शरद तळपाडे, महेश नवले, युवा नेते प्रदीप हासे, सरपंच महाळादेवी, माधवराव तिटमे, मधुकर तळपाडे, सतीश भांगरे, लालूशेट दळवी, भाऊसाहेब शहाणे, बाळासाहेब कुमकर, राम एखंडे, आरोप शेख, शिवाजी कदम, विजय अस्फले, सुरेश तळपाडे, भरत मेंगाळ, सुभाष तळपाडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने मातोश्रीवर उपस्थित होते. मी अधिकृतरित्या माननीय आदरणीय साहेबांच्या हस्ते प्रवेश केला. इदुनपूरच्या कालखंडात जनतेसाठी जी कामं फार महत्त्वाची आहे त्या कामांवर मी इदुनपूरचं राजकारण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेनेच्या जी तत्व धोरण आहे त्या धोरणाला अवसरूनच मी इदुनपूरचं राजकारण करेन. खऱ्या अर्थाने मी मागील 3 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रचंड अन्याय सहन केला आणि तो अन्याय फक्त जनतेसाठी सहन केला. मध्यवर्ती निवडणुका लावायच्या नव्हत्या म्हणून मी फक्त जनतेसाठी जिल्हा परिषदेमध्ये काम करत राहिलो आणि मी खऱ्या अर्थाने आज आनंदी आहे की माझे शिवसैनिक सर्व घोळेबाबडे शिवसैनिक यांच्याबरोबर मी आज मी इथून पुढे शिवसेनेच्या नेतृत्वाखाली या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील सर्व आदरणीय ज्यांनी सेनेचं जतन केलं त्या सर्व शिवसैनिकांच्या जोरावरती तालुक्याचं परिवर्तन करण्याचं काम करणार आहे. प्रतिनिधी अण्णासाहेब चौधरींसह सुचिता कुलकर्णी, SP24 तास, अकोले.